तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मनमाड जळगाव चौथी लाईन, भुसावळ खंडवा तिसरी आणि चौथी लाईन, त्याचबरोबर माणिकपूर इरादतगंज तिसरी लाईन या तीन मल्टी ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळानं तीन मल्टी ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. जळगाव मनमाड चौथी लाईन, भुसावळ खंडवा तिसरी आणि चौथी लाईन आणि माणिकपूर इरादतगंज तिसरी लाईन हे प्रकल्प मंजूर करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेल्वे पायाभूत सुविधा सुधारणं, मध्य प्रदेशशी संपर्क वाढवणं आणि मुंबई प्रयागराज वाराणसी कॉरिडॉर मजबूत करणं हे या प्रकल्पांचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पांसाठी 7,927 कोटी रुपये हे मंजूर केले आहेत. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने कैबिनेट में तीन बहुत बड़े प्रोजेक्ट अप्रूव किए हैं. इन तीनों प्रोजेक्ट से जो रेलवे का एक बहुत ही इम्पॉर्टेंट कॉरिडोर है, वो कॉरिडोर जो हमारा पूर्वांचल से मुंबई को जोड़ने वाला कॉरिडोर है, वाराणसी प्रयागराज, नीचे आ जाओ सतना, फिर और नीचे आ जाओ आपके खंडवा, खंडवा से नीचे भुसावल, जलगांव, मनमाड और नासिक होते हुए मुंबई. ये जो कॉरिडोर है, इस कॉरिडोर में कैपेसिटी चाहिए क्योंकि और नई गाड़ियां चलानी है, इंडस्ट्री आ रही है तो उसके लिए कंटेनर्स का मूवमेंट, रॉ मटेरियल का मूवमेंट, फिर किसानों का बहुत बड़ा जो फार्मिंग बेल्ट है नासिक में, जो पूरा खानदेश एरिया में, मतलब उत्तर महाराष्ट्र में जो कंप्लीट किसानों का फार्मिंग बेल्ट है, उसमें कैसे हम एग्रीकल्चर प्रोड्यूस को और तेज़ी से ट्रांसपोर्ट कर सकें, तो ये सारी चीज़ों को देखते हुए एक विस्तृत योजना बनाई गई थी इस पूरे कॉरिडोर का. मुंबई से लेके वाराणसी तक कंप्लीट सर्वे किया गया था और जहाँ जहाँ जो इम्प्रूवमेंट करने की ज़रूरत है वो इम्प्रूवमेंट करने के हिसाब से प्रोजेक्ट्स बनाए गए. कोण असणार आहे, म्हणजे कुठल्या पक्षाचे असणार आहे, हे सर्व सूत्र तयार करायला लागतं. नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी नाही आहे, तर या सर्व सूत्रात पूर्ण करून मग सरकार बनवावं लागतं. त्यामुळं त्यांच्याकडले आकडे, आपल्याकडले आकडे, त्यांच्याकडले आकडे, त्यांच्याकडले पोर्टफोलिओ, मला असं वाटतं थोडा याकरता काही काळ जाईल, पण लवकरच त्या ठिकाणी सरकार बनेल. कधीपर्यंत होईल, डिसेंबर उजाडेल की या महिन्यात होईल असं वाटतंय तुम्हाला शपथविधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा? असं आहे की मी वारंवार सांगतो आहे की फक्त वेळ कशाला लागतो आहे. तीन पक्षाचे आपापले मंत्रीपदं, पालकमंत्रीपदं, त्यांचं पोर्टफोलिओ, ह्या सर्व बाबीला जेव्हा सरकार बनतं तेव्हा सर्वच बाबीचा विचार करायला लागतं. मुख्यमंत्री पदाची शपथ देऊन काही पूर्ण सरकार नाही म्हणणार ना, सरकारमध्ये बाकी आहे, बाकी गोष्टीचा निर्णय करायला लागतं. तीन पक्ष आहे, तीन पक्षाला काय काय मिळणार आहे त्यावरही शिक्कामोर्तब होईल आणि मला वाटतं मग सरकार बनेल. 75 तासानंतर होईल का हे साधारण, म्हणजे 3 दिवसानंतर डिसेंबर महिना उजाडेल काय सगळं? नाही, याला डिसेंबर उजाडेल की नोव्हेंबरमध्ये होईल हा काही पॅरामीटर नाही आहे. आता केअरटेकर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी. मला असं वाटतं की सर्व तिन्ही पक्षाचं आमच्यासोबत आलेले घटक पक्ष आहे, त्या घटक पक्षाचं सुद्धा आम्हाला मत घ्यावं लागेल. पण एकंदरीत जेव्हा सरकार बनेल तेव्हा सरकार हे पूर्ण क्षमतेने बनेल, पूर्ण सर्वांचं व्यवस्थित पद्धतीने सर्वच पक्षाला न्याय मिळाला पाहिजे असं सरकार बनेल. अशी चर्चा आहे गृहमंत्री पदाची जी मागणी करत आहे, त्यांनी उपमुख्यमंत्री पद नाकारलाय, केंद्रातलं मंत्रीपद नाकारलेलं आहे, गृहमंत्री पद द्यावं अशी त्यांची मागणी. मला याबद्दलची फार माहिती नाही आहे, कारण याबद्दलचा सर्व निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तीन नेते बसून करतात. संघटनेचं काम आहे, आमचं काम आहे की संघटनेच्या माध्यमातून आमच्या पक्षाला मजबूत करणे. आमचा पक्ष सरकारमध्ये जो आला आहे अजून त्या ठिकाणी आमच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहे, संघटना आम्हाला पुढे न्यायची आहे. मी कालही सांगितलं की 1,51,00,000 सदस्य संख्या असणारा पक्ष आम्ही करणार आहोत, याकरता आम्ही काम चालू केलं आहे. शेवटी सरकार बनण्याची जबाबदारी आमचे नेते आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाची आहे, लवकर करतील. पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काय वाटतं तुम्हाला, 132 आमदार निवडून आले, कोण मुख्यमंत्री आहे मनातला तुमचा आणि तुमच्या आमदारांच्या मनातला कोण मुख्यमंत्री? असं आहे, तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला वाटतं की महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे. मी मागेही सांगितलं एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याला वाटतं की एकनाथ शिंदे व्हावे, अजितदादांच्या लोकांना वाटतं अजितदादा व्हावे,
यामध्ये मी वारंवार सांगतोय की तिन्ही पक्ष, आता हे तुम्ही एका पक्षाचं बाकी पक्षाचं मी सर्व सांगतोय, माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्री योग्य पद्धतीने शपथ घेतील, लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री येईल आणि शेवटी जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा महायुतीचा मुख्यमंत्री असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही महायुती म्हणून लढणार आहात की वेगवेगळी भूमिका असेल? कारण कुठे स्थानिक स्वराज्य संस्था नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा त्या त्या जिल्ह्यातले आमचे नेते ठरवतात, हा काही राज्याचा निर्णय नाही, ही राज्याची निवडणूक नाही. समजा पुण्यामध्ये वाटलं तर पुण्याचे कार्यकर्ते निर्णय घेतील, तिथले पदाधिकारी निर्णय घेतील, मुंबईत मुंबईत निर्णय घेतील. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा असल्यामुळं त्या त्या लेवलला जे निर्णय होतील ते मान्य करावे लागतील. पालकमंत्री पदावरून पण बरीच रस्सीखेच सुरू आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये होर्डिंग्स लागले, त्यांचे समर्थक दावे प्रतिदावे करताना दिसतात. म्हणून मी आधीच सांगितलं की सरकार जेव्हा बनतं ते सरकार हे सर्व बाबीचा विचार करून बनतं. कुठले पालकमंत्री कुणाचे असणार, कुठले मंत्री कोण असणार, कुठले खाते कुणाला असणार, या सर्व बाबीचा एकंदर विचार होईल आणि मला वाटतं मगच त्या ठिकाणी सरकारमध्ये योग्य पद्धतीने सरकारचं गठन होईल. एक आहे तो सेफ आहे असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी अभियान सुरू केलं एकनाथ शिंदेच्या. मी वारंवार सांगतो की एकनाथ शिंदेच्या लोकांना वाटेलच नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, भाजपच्या लोकांना वाटेल देवेंद्रजी व्हावे, काय वाटणार नाही. त्यामुळं हा चालू राहील पण शेवटी एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा आणि आमचं केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दलचा योग्य निर्णय घेतील आणि योग्य निर्णय होईल. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका, आमचं लवकरच सरकार येत आहे आणि विरोधकांनी काही काळजी करू नका. त्यांनी काळजी काय केली पाहिजे, म्हणजे खरी काळजी काँग्रेसनी काय केली पाहिजे, अजित त्या ठिकाणी शरद पवारजींनी काय केली पाहिजे किंवा उद्धव ठाकरेंनी काय काळजी केली पाहिजे की त्यांचे 33 लाख मतं कमी झाले. म्हणजे 2,50,00,000 मतं लोकसभेला मिळाले महाविकास आघाडीला, आता 2,17,00,000 आले. का आले? 4 महिन्यात का आले? कारण त्यांनी लोकसभेमध्ये खोटारडेपणा केला. मोदीजी संविधान बदलणार आहे असं खोटारडेपणा केला. लोकांना मत वाटलं की आता खोटारडेपणा आहे. आदिवासी समाजाला सांगितलं आरक्षण मोदीजी काढणार आहे, आदिवासी समाज पुन्हा आमच्याकडे परत आला, त्यांनी आम्हाला मत दिले. मागासवर्गीय आदिवासी सर्व समाजाने मत दिले. त्यामुळं खोटारडेपणा एकदाच चालला, खोटारडेपणा पुन्हा चालणार आहे. आम्ही खरे इमानदारीने काम करणारे लोक होतो म्हणून आम्ही 3,17,00,000 पोहोचलो. 2,48,00,000 आम्ही 3,17,00,000 गेलो. महाविकास आघाडी 2,50,00,000 2,17,00,000 आली. त्यामुळं हा परीक्षण हे असं करण्यापेक्षा तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते हे डांबरटपणे हे जे वागून राहिले की ईव्हीएम खराब आहे डांबरटपणा आहे, अररवीपणा आहे. हा अररवीपणा डांबरटपणा करण्यापेक्षा मतावर लक्ष दिलं पाहिजे कुठं कमी झालो. नाना पटोले 206 का आले तरी आत्मपरीक्षण केला त्यांनी. नाना पटोलेची जबाबदारी काय? राज्य सोडा, पहिले आपल्या मतदारसंघात कुठल्या गावात कमी आहो याची यादी बनवा आणि त्या गावात का कमी आहो जाऊन येता गावामध्ये लोकांनी काय म्हणतात तुम्हाला कशामुळे मत दिलं नाही त्यांच्याच गावात जा. त्यांना मतं जे कमी मिळाले त्या गावात गेलं पाहिजे त्यांनी आणि त्या गावात विचारलं पाहिजे की मला काय मत दिले. ईव्हीएम संदर्भात आता आंदोलनाची तयारी पुढच्या काळात करत आहे, म्हणजे बाकीचे प्रश्न बाजूला राहिले आता ईव्हीएमच्या संदर्भात आंदोलन. काहीतरी आपली कपडे वाचवणे, जनतेने पूर्ण त्यांचा कार्यक्रम केला, करंट कार्यक्रम केला आणि 440 व्होल्टचा करंटही दिला. त्यामुळं मला असं वाटतं की जनतेने काय तुम्हाला हे दिलाय मॅन्डेट दिला त्याचा विचार केला पाहिजे आणि त्यावरनं आपण पुढं आपला कारभार केला पाहिजे. जसं आम्ही लोकसभेमध्ये वारंवार सांगतो आम्ही कमी झालो, मोदींच्या निवडणुकीमध्ये आम्ही मतं देऊ शकलो नाही, आम्हाला मतदान नाही मिळालं जनतेचं, आम्ही काही नाराज थोडी झालो, आम्ही ईव्हीएमवर काही खापर थोडी फोडलं, आम्ही आत्मपरीक्षण केलं आणि आम्ही त्यातून काही शिकलो. हरण्यातून शिकावं लागतं आणि शिकून जिंकावं लागतं. त्यामुळं आम्ही आमचं काम बरोबर केलं आहे पण जे आता पराभव सहनच करायला तयार नाही आहे आणि पराभव हा ईव्हीएम फोडायला तयार आहे तर पुन्हा पराभव होईल त्यांचा. म्हणजे आता जे काही निवडून आले 45 तर पुढच्या काळात त्यापेक्षा कमी होतील जर असेच करत राहिले तर. आत्मपरीक्षण केलं पाहिजे का काय कशामुळे झालाय. आपण म्हणताय विरोधकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण आता आपण पाहूयात विविध क्षेत्रातल्या काही महत्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. भाजपकडून शिंदेंना 2 पर्याय देण्यात आले आहेत. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हा किंवा केंद्रात मंत्री व्हा असे 2 प्रस्ताव भाजपकडून शिंदेंना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होती आहे.